नमस्कार भेटला ती भेटला जिथं भेटला ए ना नाही का मग काय मेरेला भेटला जाय अरे म्हणजे लय भारी भेटले आता का नवीन कपडे बिपडे शिवले तू घेतले की पहिले लय काय घाण राहायचं तू रे राहायला तू रे आता लय सुधारला गरीब होती माझी लग तुला काय माहित का काय झालं रे माझं लय वाईट झालं काय झालं लय चांगलं झालं अरे वाईट झालं का चांगलं झालंय चांगलं झालं बाबा आता सांगी आणि थोडक्यात वाईट झालं रे काय झालंय काय गावावरून आलो बर गावावरून आल्यानंतर हा त्या गावाच्या कडे खड्डा होता मग खड्डा होता बर लगा समज गाव वळा झालं कशासाठी रे त्या खड्ड्यात पडल्यावर माणसाला बघायला बर गाव ना समज गाव ना गाव असायचं बरोबर आहे हसणार मी बे बहादर हसत हसत नव्हतो काय हसत नव्हता मी हसत नव्हतो कशा पाय त्या खड्ड्यात बीज पडलं होतं घरी जा खड्ड्यात तूच पडला होता तू हसत नव्हता सांगतो रात्री बाबा सपनातलं काय तिकडे बघ ती बाप पाटोळे आले आलंय काय आलं इथं लगा बोलून घ्यायचं मग घे बोलवून त्याला ओ बापू पाटोळे कोण आहे का तुझ्या आईचा नवरा आहे कोण आहे का म्हणतोय अरे काय श्यामा आयला लय दिवसात नाव गात पडली तू अंडा वाशी तू गू खाल्लाय काय मला आनंद मिळत नाही खायला घरी काय झालं लगा काय पण खायचं खात असेल वय अरे भेटता वेळ तू अंडाचा गोड वासाला म्हणलं काय गोड खाल्लंय काय गुळण शेंगदाणे खाल्लं होतं गुण शेंगदाणे खाल्लं होतं ना गुळण शेंगदाणे बाबा बाबा गुळण शेंगदाणे खाल्लं होतं का म्हणलं हा खाल्लं होतं कसं काय बरं चाललंय ना माझं ठिकात आहे ठिकात आहे का पोत्यात आहे ठिकात आहे बायका लेकर समजी खुलीत म्हणून ठेवले ती लगा काय कळतं का नाही अरे कोरोनाची बाहेर येते बाबा का तुला करोना झालाय म्हणून त्यांना आतमध्ये ठेवलं तसं नाही लॉकडाऊन म्हणून आतमध्ये असं आहे का म्हणजे ठीक चाललंय म्हणा व्यवस्थित आहे ती व्यवस्थित चाललंय म्हणा होय बरं आप्पा कुठे गेले आप्पा नेत्राव मी इथंच आहे इथंच आहे का हा कसं काय चाललंय माझं मी बरं चाललंय मग बरं चाललंय ना लेकरं बाळ निवांत सगळे खुशाल आहे ती बरं का आलाय माझ्याकडे अरे तुझ्याकडे काम म्हणजे हा ती नंदा पाटोळे बी आलाय म्हण नंदा पाटोळे आलाय आलाय म्हण आयला बरोबर आहे ना का सगळ्यात जाणता जुनता माणूस तो त्याला बोलवल्याशिवाय कुठलं पान सुद्धा हलत नाही अजिबात नाही बोलून द्या तुम्ही ओ नंदा पाटोळे राम 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 अरे 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 गावची गाव जिवंत होय काय मेलेल भेटतो तो काय काय माहिती का सराजन घेऊन येतो मिळून म्हणलं मिळून म्हणून म्हणा की मग कवाच नव्हतं एक विचारानं दिसला कसं काय बाबा बरं आहे का तुमच्या बायका माझी पोरं कशी काय काय आहे काय्यामुळे म्हणलं माणसात राहत जावा तुम्ही बायका माझी पोरं म्हणजे काय बायात असते काही अरे मला किती मुलं आहेत किती मुलं आहेत किती आहेत दोन आहेत दोन आहेत माझं लग्न झालं मला दोन मुलं झाली महिन्या दोन महिन्यानं माझी बायको स्वर्गवाशी लय वाईट झाले लय वाईट झाले गाव म्हणायचं नंदा पाटोळे लग्न कराया मुलासाठी तर बरोबर आहे पण मी काय म्हणलं अणुच्या पुटी पाणी पिऊनी म्हातारपणे कधी लग्न करू नये बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही चार चौघ म्हणलं अरे आपलं घराणं काय वेगळं आहे काय तुझी मुलं आमच्या घरी राहू दे बरोबर तुझ्या मुलात आमच्या मुलात काय फरक आहे मग मी मुंबईला निघून गेलो मुलं तुमच्या स्वाधीने केली आता दोन वर्षी या गोष्टीला झालं सत्राच्या निमित्तानं आलो आता म्हणलं कुशाल विचारावे तर एकाचे जर विचारले तुम्हालाच काय वाटणार वाटणी ही गेला बरोबर म्हणलं तुमची बायका माझी मुलं बरी आहे ती का तुमच्या मनात शनिवार आयतवार आला पाहिजे निमपंक्चर बाधरलाही बाधरलं तुम्हाला काय माहितीये का लग्नातला गोंधळ राहिलेला आहे तुमच्या अरे म्हणून तर असं वाटोळ झालंय गेल्या बरं गुंगळ्यांचा हा ती गुंगळी आणली होती अरे काय गुंगळी गुंगळी अरे गोंधळे म्हणजे आता व्यवस्थित आलं नाही म्हणत तुमच्या गोंधळी बोंगळी आणली होती गोंधळी का बोंगळी गोंधळी आणि मला जाणत्या माणसाने सांगितलं नंदा पाटोळे घराण्याचं वाटोळ झालंय म्हणजे तुमचं लग्नातलं जागरण गोंधळ राहिलं बरोबर आहे का नाही सगळं गावल पण तेवढं गावणार असं करूया काय गावच्या खंडोबाच्या जत्रेमध्ये गावात कोणाचा तर देवदेवाचा कार्यक्रम आहे बर काय मी करूया खोट का बोलायचं हो ना तिथं जायचं माझं तेवढं जागरणाचं काम करून यायचं हा
जागरणाचं बरोबर आहे बरं काय नाही राव त्यांचं जागरण त्या मुरळीबाई पशी गेले देवाच्या माणसापाशी तर वाईट वक्त काय बोलू नका बघा डबल करू न होईल तुम्हाला आधीच सांगतो तुम्हाला माझ्या माग बघा बरं बरड्यावर काय आहे बरड्यावर काय उलग मटके असते काय बोरडावर बघून हाणते ना का बोरडावर काय काय आहे म्हणलं म्हणाय मग नाकेच की दात पडल्यामुळं बस बस आवाज आणते रे आवाज अरे बापाच्या फटीत बघवत क्षमा अरे जाणता जुनता आहे गावातला म्हणजे जाणता जुनता ही बोर्ड असली बोर्ड तुडून फुडून भंगारला टाकलेत फोडून फोडून भंगारवरच आहे तसं नाही हो शेजारी उपजारी आला म्हणजे जुनी काढतो नवीन बोर्ड लावतो माझी शाळा लय झाली राव अरे मग शाळेच्याच कडेला घर आहे लय शाळा झाली आधी झाली खूप झाली बदली झाली लय झाली अरे बापर माझं घर बर शाळेत होत बरोबर आहे लॉकडाऊन मुळ समजा मास्तर घराकडे गेलो होत मग काय तर सगळी शाळेत होते शाळा नाही झाली माझी तेवढी मास्तर कटवून राजीनामा दिला रामाचा शेपूट खाबर रामाचा खा रामाची शेपूट खाबर अहो मी फकडे शाळा सुटली नाही तर शाळा सुटली नाही होता ही शाळेत मला माहित आहे 15 दिवस क्वारंटाईन केलं क्वारंटाईन केलं अरे धर्मशाळेत होता जणू शाळेत होते रे धर्मशाळेत शिकायला म्हणतोय ना मग काय तर मला वाटलं आंधळ्याच्या बाकरी चोरायच्या शाळेत होता तेवढंच काम आहे मला अहो माझी लय शाळा झाली किती झाली पहिली 12 वर्ष काढली पहिली 12 वर्ष काढली म्हणायला मास्तर राखेल का शाळेत पहिली 12 वर्ष काढली ह्याचं कारण काय ह्याच्या कारण काय मला घाऊन त्या मिळतो तो आणि आता म्हातारी घाल बाल बालवाडी तवा माझी गरिबी होती म्हणून म्हणतोय मी आणि आलाय का ती बंद झालंय सगळं आता वाचून वाचून हे बोल हा येते येथे येते येते आणि जाते आता मा चुकले चुकले ती उलटा वाचला का उलटा वाचला का तू गिरण्यात गावला होता का तसं नाही ती शब्द अडकले जोडाक्षर येते दातो तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी दातो तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी दातो तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी दातो तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी शंकत वापरा कोलगेट उसाला घाला म्हणावं सोपा बोर्ड वाचा ये ना चांगली माणसाला का बिलबिलीच झालेली बिलबिली का अजून काय ते बिलबिली गेला अजून येलेली बी झालेली येलेली बी झालेली म्हणते ना का तसंच म्हणत होतो एवढा साधा सोपा बोर्ड लिहिलेला एवढा वाच वाच काय एवढा बोर्ड वाचा ये ना जागा ना आलाय का तुला हे समोर ते लाल बोर्ड हा कुठाय रे पत्र्यावर ठेवलाय पत्र्यावर गाडवाई समोर लोन काढतोय की दिसत नाही काय हा हे काय बोर्ड आहे इथं कसला स्वच्छ अक्षरात लिहा वाचू का वाच वाच अडगुड्याचं पडगुडू अडगुड्याचं पडगुडू त्याला 3 लाकूड झुडगुडू त्याला 3 लाकूड मधलं लाकूड मोडगुडू मधलं लाकूड मोडगुडू सगळं छपा रांगावर पडगुडू गुडगुडू समजा गुडगुड गुडगुड करून टाकी शहाण्या ह्याला शहाण्या होयच्या गोळ्या शाम्या आणतात मग काय तर अरे अडगुडू तू पडगुडू आयला लाकूड मुडगुडू खाली गुडगुडू आणि त्या अलीकडला कन्नडीत मी वाचला अरे तसलं नाही गाडवा ही मराठीतला मराठी मराठीतला म्हणजे एवढा साधा सोपा आहे का कसलं लागा अक्षर स्वच्छ लिहिलंय अरे वा येथे येथे ड्रायव्हर चालू असताना इष्टी संगत बोलू नये हे उलट्या शाळेत होत मला येत नाही गाडवा एसटी चालू असल्यावर ड्रायव्हर संगत बोलू नये त्या आवडलेलं मला फुटना अक्षर जाणत्या तुमच्या
त्या माणसाला बोलायचं शाळा झाली तुम्हाला पण येतं बोर्ड अरे मग काय चेष्ट न एवढा झाली अरे बोर्ड येत नाही म्हणजे कालच बनवून दिला एक जणाला बोर्ड एक जणाला बनवत असतोय काय अरे न हो वाचायला अरे मगात डोळ्याची पापणी लवकर वाचला असता मग लिहिल्यामुळं ग बसलो त्याला कुसन वाचा नवा अवघड लिहिल्यामुळं तरी मी वाचल्याशिवाय राहणार नाही वाचा 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 एकच नंबर एकच नंबर आबरू गेली म्हणून रडत होतो आता कळाले शाळा शिकलो असतो तर बरं झालं मला इथं बायचा वास आलायला का कुत्र्याच्या आवलाच आहे काय जिथे तिथे अस्त्राचा वास तिथं बाया अमकत शब्द माझ्या पोटच्या एक नंबर अरे 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 काय आलं पुतळा आहे का बाय आहे बाय आहे बाईचा आहे कशावर ओळखली लुगड निसली रे तुमच्या काय पोत्यात पाय घालती काय लगा आमच्या आईला मुठ घालून फिरती आहे प्रत्येक पाया लुगड अरे लुगड घालत असते दिन हे श्यामाची आई कशी ती गावून घालून फिरते रे उकाड्यामुळे फिरते उकाड्यामुळे बक्षीस त्यांना बोललं पाहिजे हो बोला पाहिजे बरोबर आहे तुम्ही फक्त काय आगाऊपणाने बोलू नका नाहीतर काढी टाक चाल घर पेटल आणि मी होर पाळलं तुम्ही बोला तिकडे चांगलं बोला पहिल्यासारखं मार खायचं अरे बायाचा मार किती लागायचा रे चुटू पुटू बाय नमस्ते हॅलो मिस्टर वाटी जुर्ने पाहिला बोललो बाई मला अळूच कशी म्हणती काय म्हणले मराठ्यात आईले आलाय काय 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 इकडे बोलतील काय तुम्हाला काय करायला का तिथं श्यामा भाषा कळत नाही श्यामा मला भाषा कळतील का तशाची बाईची तू बाईच्या पोटचाय नमस्ते हॅलो मिस्टर वाटी जर नाही लगा साधं सोपं लगा लय साधं सोपं चान भाजी खातो का चार पैसे खात असते ही बिनसतय बारक्या पोराच्या काय लगा मग काय म्हणले मला कळलं नाही बाबा कळलं अजिबात नाही लगा साधं सोपं स्वच्छ बोलायला लागली ती बाय तुला कळलं नाही स्वच्छ भाषा लागली स्वच्छ बोलायला लागले रे सुधरून बोला बोलून सुधरा आणि येत नाही तर कशाला पुढे पुढे जातो रे तोंड घाल नको मध्ये बघा आता मी कसा बोलतो करतो बायला नीट नीट बाई नमस्ते हॅलो मिस्टर वाटी जर्ने कळलं काय घ्यायला कळलं एवढा कळत नाही तरी म्हणलं जास्त शिकलंय रे गावात काय म्हणली ती काय म्हणते माहित आहे का काय म्हणते वाटीत काला खाताय का खाऊन खाऊन तर बंबे झालाय बघून एक तोंड घालतोय म्हणा बाई दुसरंच काय तर बोलते नमस्ते 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 बाईला फरक पडला का बाई बोलती इंग्लिश बोलते बाई बोलता येत होत तुम्हाला काय तुम्हाला आकडीचा भाग दिला का तो कसा उगाला अक्कल होती पण वज राखली नाही असं का म्हणून अक्कल वाटताना देव अक्कल जेव्हा वाट होता तेव्हा तुम्ही तिघ कुठे गेला होता ही काशेगावच्या थोडं कदू
होतो. अरे बापरे, हे पहिल्यांदा असताना उडत. बर एक दोन तीन आणि परती घेऊन पळून गेलत ना का बसले. तुम्ही एकटं जाय काय काय म्हणता? तुम्ही एकटं आहे का? अज वाटते का जीवाला? इकडे पटले दोन वाजता छान छान फडकलो काय नको. कशात बोट घातलं रे तुम्ही? बोटात ना घातलं. बाळबीबी शकुंतला आशा उषा बाळबीबी बेबी शिकून काढा. शिकून काढा का बाजून काढा? अरे शकुंतला बापराव बाय है त्या तिघी जण. आपण भी नशीबवान तिघ जण. नशीबान गावले त्या इशिबान घेऊया. राजू दे कसं काय तू वाटण्या कर. वाटण्या बरोबर करायच्या. गावात काय बे गुंटा दोन गुंटा याच्याशिवाय वाटतच नाही तिकडे. हा एक नंबरचाच माणूस आहे. गावात वाटण्या करायचं झालं की पहिलं म्हणते ती बापू पाठवायला बोलवून घ्या. बरोबर आहे. आणि कशाची बी वाटण्या असू दे, जमिनीची वाटण्या असू दे, नाहीतर रानाची असू दे, घराची असू दे, नाहीतर दाराची असू दे. रान आणि जमीन एकच आहे. माझ्या उशिरा देणार आलं बा. चांगली तेवढी वाटणी माझ्याकडे ढकल. बरोबर आपण तिघ आहे. बाया मी तिघी जायत्या वाटून घेऊ. बापू हिशोबाने बर का असं करा. पलीकडली आहे का नाही? पलीकडली. पलीकडली एक मला द्या. मला वाटत होत संशय. वाटून सगळं काय गाडवा बागायती एवढं उचल लाई घातली. अरे सगळ्याला वाटून आलं पाहिजे. आता डोंगराशिवाय काय आहे आपल्या? पलीकडली. पलीकडली एक आहे का नाही? मला द्या. आणि ह्या अलीकडल्या दोन आहेत का? मी घेतो. हे जाऊन पोत दे पेटून आणि मी परणी घेऊन चालतो. फादर तुम्ही यांच्या आईचा नवरा.
असतात ह्या मुली डान्स करतात डान्स मारतात का ओ आओ त्यांना फवारा मारते ती नाचते ती ह्या नाचते ती मला वाटलं ती फवारा घेऊन फिरते डान्सर आहे डान्सर डान्सर हे भी आमची माणसं साधी नाहीत हे कोण आहे विसा तेवढी माणसं आहे की दिसायला साधा दिसत असेल पण ह्याच्या सारखं कर्तृत्व माणूस गावामध्ये कोण नाही अजिबात नाही बापरे हे भारत सरकारनं दिल्लीचं रेल्वे स्टेशन तसंच तसं यांना बक्षीस दिलं भारत सरकारने दिल्लीचं रेल्वे स्टेशन तसं बक्षीस दिलं तिकडे पहा दहा रुपये घ्या आणि 20 रुपये आणून द्या दहा घ्या आणि 20 आणून द्या आणि उघडा होऊन जातो घरला गोसावी होऊन उलट झालं 20 घ्या आणि 10 आणून द्या मला तुम्ही उघडा व्हा ना आम्ही आगे म्हणून उठवतो तिघे जणी म्हणजे आम्ही सुजून बंब होतो यांना दिल्लीचं रेल्वे स्टेशन कशाला दिलं बरोबर भीक मागून खाण्यासाठी यांचं काय नाव आहे हे कोण आहे त्याच्याशिवाय बोबाटा होत नाही हे कोण आहे आता काय बाय तू ना वर यांना सांगतो तुम्ही ही कोण साधा माणूस नाही गायक आहे काय गाते आवाजाचा फोटो काढून नेलं काल तुमच्या बापा सुद्धा फोटो आहे एक नंबर एक झलक म्हणून दाखव ना एक झलक असू द्या असू एकशे बडकर एक गणित एकशे बडकर एकच म्हणा आत्ता बरोबर महिन्याने म्हणू महिन्याने कशाला ही तर असू का आम्ही कोरोना कोरोना झाल्यावर म्हणून किती म्हणतो हो काय करताय संबळ वाजवून संगीत दिलं मी वाजवून संबळ चांगला तुमचं दोन बोंबला आजची जोडी म्हणून 12 वर्षानं देवाय बसलं जावाय म्हणजे घरातला देव देवघरातला देव म्हणून लागले असं तुम्ही एक काम करा तुम्हाला वाटलं लय हुशार आहे तुम्ही नाही का आम्हाला काहीच कळत नाही आम्हाला काय येत एवढं तर येत मी यांच्या वरला बाहेर आहे तुम्ही काय येत अमुषाला पौर्णिमेला अंगात येत अंगात येत अंगात नाही काय सांगू नका आम्हाला नगे नका आमचं इथं मरण पसारा पडलेला इथं दहा दिन करू नका आमचा पसारा अंगात घुमायला माझ्या नाही येत अंगात पाहुणा तुम्ही इथं खाली उकरून बसा काय कुत्री आहे काय इथं खाली बसा आम्ही गाणी म्हणतो तुम्ही गाणी म्हणता हो हे पोरानो यांच्या पूर्वींना हगवायचं समोर बोला ना हरवायचं म्हणा हरवायचं बसा खाली बघू किती हरवताय कार्यक्रम पटला का नाही हो 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 आणि आमच्या कार्यक्रमाला नेणार लगेच सुपारी देऊन टाकणार महिनाभर नेणार कशाला खाया प्याला त्याची चांगली सोय करू ना आपण अरे तुझं माकार भरीत मागून खाऊन मेलं तू बायांना बसतो महिनाभर नेतो तुम्ही बसा खाली आम्ही गाणी हो बसा शेवट गाणं होईल